साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठ्या धूमधडाक्यामध्ये सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेत. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. सन 1908 साली साईबाबांच्या अनुमतीनं या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब मुलकर, तात्या कोटी पाटील आणि काही भक्तांनी व्यासपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली आणि त्यावेळेपासून शिर्डीमध्ये व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या उत्सवाला सुरुवात झाली. दरम्यान सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साई सच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईमध्ये अखंड पारायणाचं वाचन करून मिरवणूक गुरुस्थान मंदिराच्या मार्गे समाधी मंदिरामध्ये आणण्यात आली आणि आजच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी मुख्य दिवसाची सुरुवात झाली. साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधनं लाखो भक्त आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात. सन 1908 साली साईबाबांच्या अनुमतीनं सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा या उत्सवाला आज 110 वर्ष पूर्ण झाली आहेत. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर साई समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी साई संस्थानकडनं खुलं ठेवण्यात येतं, मात्र चंद्रग्रहणामुळं ते बंद राहणार आहे. पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.